लॉगिन करा मुंबई तक डॉट इन वर। येतोय तर काय येतोय अरे वा, मला मोजायचा प्रयत्न करू नये। त्याचा काही संबंध नाही याच्याशी, त्याला वेळ अजून, ते पण होईल की नाही माहित नाही। येत नव्हतो तेव्हा काय येत नव्हतो, येतोय तर काय येतोय अरे वा। परत वेगळी भूमिका चांगली आता ही चांगली होईल ना पुढे। माझं असं म्हणणं आहे, निवडणुका ज्या वेळेला येतील त्यावेळेला मला असं वाटतं आपण या गोष्टी बोलाव्या। आता या निवडणुकांचा काही काही संबंध नाही आहे, संदर्भ नाही आहे। चार आठ महिन्यावरती निवडणूक तुम्हाला घाई झाली असेल काय माहिती, आता हे तिसरी लाट चौथी लाट काय चालू आहे। पहिली गोष्ट म्हणजे गेले दीड वर्ष तुम्ही आम्ही सगळेच घरात होतो, कारण ते एक दीड वर्षापूर्वी सुरू झालं असतं, परंतु आता हे काय पॅन्डेमिक वगैरे या सगळ्या गोष्टी काय आपल्या हातात नाही। आज जे चित्र दिसते तुम्हाला कदाचित दीड वर्षापूर्वी दिसलं असतं, त्यावेळेला माझं सतत येणं वाढलं असतं। आणि ती जी बांधणीच्या काही नेमणुका आणि काही इतर गोष्टी ज्या काही राहिल्या होत्या त्या पूर्ण करणं गरजेचं होतं, आणि त्याच्यामुळे आता दीड वर्षानंतर आता हे त्यांनी काय सांगितलं त्याप्रमाणे आठ महिन्यावरती निवडणुका आहेत, त्याच्यामुळे मला आता जरा लवकर करणं घाई करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे मग मला यावं लागतं। मला तुमच्यात पण दिसतोय अजून नशीब तुमचं की तुमच्या क्षेत्रामध्ये अजून आरक्षण नाही आलंय। नाही ज्याचं काही आकलनच नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं, मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय हे माझं मला माहिती आणि माझ्या पक्षाला माहिती आणि सगळ्यांना माहिती आहे। कळलं का, मला मोजायचा प्रयत्न करू नये। हे बघा, पहिली गोष्ट ना प्रबोधनकार तुम्हाला पण परवडणारी नाही। कळलं का, उगाच तुम्ही प्रबोधनकार ठाकरे उगाच मध्ये मध्ये आणू नका। मग आणायचं असेल ना पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणलेत ना, मग तुम्हाला कळेल आपण कुठे होते। हे त्या त्या काळातल्या गोष्टी आहेत, ह्या या काळातल्या गोष्टी बोलू आपण। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।